चलो बर बात झालं भाई आता बात झालं हां अगं उरे का तर थोडं राहिलं म्हणे बात झालं इथं ऊन आणि मला मरणाची लागले कसं राहिलं जरा मला चला आता घरी तशी काय तुला ऊनाची सवयच नाही आहे ना ऊनाची कधी सवय मला हां ऊनाची कधी सवय तुम्हाला माहिती मला अशी कामं जमत नाही म्हणून अशी कामं जमत नाही मग आता बापाला तर लय आवस होती शेतकरी नावरा लागतो शेतकरी नावरा लागतो हा आणि मग हे काम कोणतो बाप करीन कधी येऊन माझ बाप करीन का म्हणजे तुम्ही नकाल टमाटा मोलू जशी शेती तुम्ही एकट्याच्या जीवावर उभी केलेली आहे स्वतःच्या जीवावर जरा एक गुंठा तरी घेऊन दाखव मग मी दाखवते तुम्हाला काम करून स्वतःच्या जीवावर हा शायर मस्त तू काय मला काय असं साधं समजित काय आणि तुम्हाला कोण भारी समजील थांब तू दोन एक दोन दिवस जाऊ दे मग तुला कळन काय एक गुंठा काय तुला दाखवतो एखादं एकरच कमून दाखवतो हा 25 वर्षात जे झालं नाही ते 2-3 दिवसात धुरायल का तू पाय फक्त तुला संध्याकाळपर्यंतच करून दाखवतो तू पाय फक्त बरं हे करायचंय काय करायचं चल आता घरी मला पाणी बिनी पिऊ द्या जरा पाणी प्या ना हा जशी बाळ म्हणतात राहते तू पाणी पे चाल चाल हा चला थोबड घेऊन पुढे तुम्हाला तुमचा शर्ट सुद्धा घेता येत नाही अगं घे ना मग तेवढं तर काम करी जाईन निदान माझ चालले जमीन घ्यायला चाल तुमचं अरे बाबा तू मला सांग डोकं डोकं लव माझ्या डोक्यात आता तू मुंगे केलेले आहे तुला जमीनच घेऊन दाखवतो मी आता तू चाल फक्त हा तू चाल डोकं आहे का डोकं खायला तुम्हाला अरे डोकं तुम्हाला दिलेलं आहे देवानी चालेल बाईने माझ्या डोक्यात केले मुंगे आता हिला आहे ना जमीनच करून दाखवतो मी आता काय करावं पण आता कसं करावं काही नियोजन लावा लागन चायला हो बांधत लय सोडलाय ट्रॅक्टरवाल्यानी हा आता डोक्यात टू पेटली गाड्या आता हिला जमीनच दाखवतो मी एक गुंठा घ्या म्हणती काय ती हिला अर्धा एकरच करून दाखवतो आता काय विचार करून राहिले का माग उभा राहून तरी एक काम करतो आता हा तू जाय घरी तुला लय ऊन लागू राहिले तुम्हाला काय करायचं इथं काय वाव ढेकर खायचे काय अगं थांब ना आता तू म्हणली ना मला अर्धा एकर कमून दाखव म्हणून तुम्ही एक गुंठा ते काय अशी बसले बसले होणार आहे का तू जाय घरी तुला दाखवतो मी आता हा जाते मी बसा नाही तर इथं काही करा तुमच्या डोक्याला डोकं जर लावलं ना तर माझं ना डोकं आउट व्हायला बसलेलंय आणि तो डोकं कधी चांगलं होतं पहिल्यापासून चाल निघ चल हा हा मी येतो मी हा लवकर या जरा हा रिकामी उद्योग नाक वाढून ठेवू काही हे रे डोक्यात मुंग्या करायचं ना आता म्हणते रिकामी उद्योग वाढू नका काय करावं आता नियोजनच करावं लागेल आता असं बसून चालायचं नाही एवढी जागा सोडून दिली हा कळायला पाहिजे ना ट्रॅक्टरवाल्याला अख्खा बांध तसाच ठेवलंय एवढी जागा ठेवीत असते का ते कोरून कोरून आहे ना आपल्याला अर्धा एकर वाढवायची सुरुवात करावं लागेल आतापासूनच माणसाने घेतलं तिथं बसून शर्ट दिला बाई माझ्याकडं कुठं चालले आता को म्हणतो तिने आज चालले घरी ते बाळासाहेब बसले तिथं वावरात एकटेच काय करू राहिले काय करू राहिले का माहिती उद्योग तुम्हाला माहित नाही का एकटे बसले होते काही ना काही उद्योगच वाढून ठेवते उद्योग करू राहिले का हा काय करतात काय माहिती जावं लागेल मग मला त्यांच्याकडे बरं का हा हा जा पा काय करतात येतो जाऊन त्यांच्याकडे आज काही झालं ना अर्धा एक करतो कॉर्नरच मी काही झालं तरी एवढी जागा सुटीत असते का परत ट्रॅक्टरवाल्याला बोलवायच नाही या बांध खोर राहिली बायको म्हणी रिकामी उद्योग करायली रिकामी उद्योग नाही बांध खोर राहिलाय आले वावरवाल्या जाऊन सांगाच लागन आता हे काय माझ्या मनात नाही राहायचं ते तो भांडण लावून आता बिगर तिकीटाचा तमाशाच पाहतो मी आता चला जातो मी आता पहिलं जाऊन सांगा तुम्ही आता पाहायला नको काय कोणी पायच्या आता आपलं नियोजन करून टाकावं लागणार त्याशिवाय जमणार नाही आली तर पाना होता कुठं टाकले काय पोरं नाही पाणी हाय इकडे दिला म्हणा
हाय काम सांगितलं तुम्हाला ते धड करीत नाही इथं पाणी होती कुठे अहो तिथंच असते तिथं पाना अरे काय वच्या पाहू राहिलो मी एवढे काय धावू राहिले तुम्हाला गरज असली तर पाहा त्याच्यात असले तर काय ते पाणी एवढे काय बोलू राहिले मग तू मग तुम्ही का म्हण धावा एवढे काय करू राहिलं सचिन कर म्हणू काय झालं अरे पाणी इथे ना नट तुटला होता टाकीत होतो अरे ते नंतर कर ते बाळासाहेब पाय तिकडे ते बांधकूर राहिले तो बांधकूर राहिले हा बांधकूर राहिले म्हणजे चांगलाच लिंब कुठं चालला ते रान कुठं चाललं पाहून घेते चल रे पाहून घेते करे हा काय करू राहिले काय करू राहिलं म्हणजे हा बांध सरळ करू राहिलो दिसत नाही का फोड गेली का अजून फोडचा काय संबंध आला मग हा किती इकडे इकडे ते लेंब कुठं चालला तू चालला कुणीकडे अरे बाबा माझा माझा बांध करू राहिलो मी माझा तुझा कोराचा काय संबंध आला का अरे मग मला ते हे दिसतंय का बांध कुठं चाललाय सरळ सरळ तुम्हाला म्हणत होते पहा कशी करतात लोक लोकाला एक एक करत दादा टेलर निघत आहेत आपल्याला आटस निघत आहेत आटस निघते मग हे मग तुम्हाला दिसत नाही काय करू राहिलेत ते मला हे काय म्हणायची हा लोकाला आठ आठ ट्रॅक्टर होते आणि आपल्याला पाचच होते हा मग हे काय कुठं आलाय तो लेंब कुठं आहे लोकाला खतपाणी टाकी देत लोक मारण्याच्या वावरामध्ये आपल्याला आहे का माहिती खतपाणी टाकायची कधी लोक खतपाणी नाही असे तुमच्या काय असे बांधकुर का असते का कोरेल का दिसत मग कोरेल हे माझा लिंब आहे का माय माय आधीवधी हे काही मला सांगू लोक तिकडे सरक तिकडे तिकडे सरक म्हणजे इकडे ना बाय माणसाला पुढे करतो का हिरो पुढे हनुराला काय बाय माणसाला काय पुढे करतो हिरो पुढे हो बांध माझा हे मी कुरी नाही तर काही करीन हा हे बांध माझा तुला सांगितलं कोणी बांध कुरू राहिला म्हणून हा मला घरी निरोप आलाय निरोप आला निरोप निरोप काय निरोप काही येईन उद्या हे माझा माझा बांध मी सरळ करून घेण्याचं काही करीन पाय ना काय बाय माणसाला पुढे नका करू तुम्हाला आधी सांगा तुम्ही भैया बाबाचा आवाज एवढं मोठे मोठे कमून येऊ राहिलं बाई कोणा संग भांडत भाई बाबा जमीन थोडी झाली बाई मला तर पळायला हे काय तुम्हाला अजिबात माझ्या संग डोकं लावायचं नाही आता अजिबात मला मी सांगतो मी एकदा सांगतो म्हणजे बाय आता नीट सांगा का समजून बाय यांना काय चाललं काय चाललं म्हणजे हे पाहिलं का बा घरी जाता तुम्ही बांध करू राहिले इथं बांध काय करू राहिले हा अशी जमीन घेऊ राहिले तुम्ही अगं मग तूच म्हणली होती ना काय हा अर्धा एकर घेऊन दाखव म्हणून बांध काय कुरू राहिलो आपली आपली जमीन हे कुरू कुठे राहिले पाहा ना तुम्ही अहो मी तुम्हाला जमीन आपल्या पैशानी आपल्या याच्यावर घ्यायला लागलो हा म्हणा तू आपला बांध आहे ना त्यो तू हा म्हणा आपलं बांध कशी बोलत अरे तू बोल ना काहीतरी ते कसे बांध राहिले दोघ काय बोल आपला बांध कुरून काय बोलायला काही राहिलेलंच नाही इथं अहो हे बांध आमचा आहे मग तुमचा कशाचा बांध कशाचा बांध म्हणजे मग तुमचं वावर तिथे तिकडे लिंब पाहिलं कुठे जसे बाशिंग सुटलं तसं मी पाहते मी मला वाटलं तर बाबा हे असं बायको त्याच्याकडूनच बोलत बायकोचा काय संबंध आला बायकोचा काय संबंध आला काय संबंध आला माझ्या बायकोला बोलायची बात हा बायकोला पुढे नका करू तिकडे माग सारखा अजिबात तिकडे यायचं तिकडे तुमच्या बोलायचं इकडे बोलायचं नाही अजिबात बरोबर कोर राहिले उलट तुम्ही समजून सांगायचे तुम्हाला काय उद्योग सुचला तुम्हाला मी गप तू हा म्हण तू बघता काय उद्योग म्हणजे तुम्ही नवरेवाणी जेव्हा नवरेवाणी काय आता माझं बांधे जरा आम्हाला सासऱ्याने तुमच्या सासऱ्या तुमच्या बापाला विकली म्हणून ते तुम्हाला तसं वाटू राहिलं नाही तर माझी जमीन ती सारी चार माणसं बोलली तर चार माणसं बोलवणे तर कोणाला बोलव दिसत नाही का मला मला माझ्या डोळ्यांनी दिसू राहिले चार माणसं बोला नाही दहा माणसं बोला कोणला बोला ना इकडे वय तू लगेच तू 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 माझ्या राहण्यात येऊ नको तू तिकडे इकडे काय बाय माणसं पुढे करतो काय लिंब माझ्या सासरीने लावलेले तुम्हाला काय माहिती आपल्या जागेत घातलेले पैसे दिले तुम्हाला पैसे दिले ना काय कावड्या मोजे तू काय एवढी एवढी मोठी शेती चालली आमची मी म्हणते आम्हाला आम्ही विकत घेतलं ना मग तुम्ही विकायचं एवढी एवढी बाय आपण कशी बोलत हे भांडणं चालू आहे दोघांचे पोहू राहिले चल बर पोहोच भांडून भांडणं करू राहिली ती काय झालं पोहोच तरी उद्या उद्या थोड्या उद्या अरे नाही मी शेजारी असं नाही करायचं ते अजिबात तुम्ही कोणाला बोला मी अजिबात ऐकणार नाही कोणाला बोला भाजी मी ऐकणार येऊन देणार नाही काय झालं काय झालं बांध कुरतोय माणूस हो बांध कुर दात कोरले कुठे पोट भरत का माझा बांध आहे मी मी कोरण्याचं संबंध नाही भांडाभांडी करू नका माझा लिंब आहे माझ्या बांधावर होता कोणता
आपण करून घेऊ पोल बांधावरली मी म्हणून तुम्ही बांधायचे लिंबाचे किती इकडे आले घेऊ करून भांडा भांडी करू नका नाही भांडायचं काय इशे नाही म्हणजे दर वेळेस काही केलं का कोराची सवय लागेल राव तुमचं कायमच चालू राहतं बांधावरून काय दात कोरले कुठं पोट भरता का आव हेच करते नाही नाही आता सांगितलं समजून आता काही होणार नाही एक करून घेऊ आपण माझं आहे ना तुम्ही क्लिअर करून द्या आता क्लिअर करून घेऊ मोठा माणूस समजायला आला जरा दोघांनी बी समजून घ्यावं तुम्हाला मोठ्या माणसाचं काही आहे का नाही घेऊ करून घेऊ आपण आता काय म्हणले ते बरं आता घेत त्यांना समजून सांगा बरं त्यांना इथून पोल बिल सुद्धा म्हणतो ती आमचं नाही मी मोठ्या माणसाचं ऐकलं नाही तुम्ही बी मोठ्या माणसाचं ऐकायचं जरा काय दोन शब्द सांगू राहिले बरं मामा तुम्ही ना तुमच्या हिशोबाने काय असेल ते करून द्या झाली असं ना चूक थोडी फार तर मी घेतो पोल बिल राहून घेऊ आणि हे करून आता पाहिलं का मी उरकू राहिलो हे बाबा ऐकायला ऐकायला तयार नाही अजिबात मी कस काय ऐकन म्हणजे मी करू राहिलो का बाहेर बाहेर नका बरं का भांडण त्यांना काही करू नका उद्या आपण ट्रॅक्टर आणून सरळ करून घेऊ पोल बिल राहून घेऊ चालन चालन आता तुम्ही म्हणता म्हणून बरं का घेऊ करून तुमच्या हिशोबाने द्या करून चालन चालन काय इथून पुढे काय असे उद्योग होणार नाही बरं का सचिन भाऊ मी बी काय इथून पुढे असे उद्योग करणार नाही तुमचं काय असेल त्या हिशोबाने करून घ्या तुमचं काय असेल त्या हिशोबाने करून घ्या नाही होणार इथून पुढे गरज जर म्हणले असते तर दोन शब्द समजून सांगायचे समजून घेतलं असतं बाबा मोठं माणूस आल्यावर दोन शब्द समजून सांगितले बरोबर झालं की नाही नीट अरे तू बोल ना आता काय झालं जाऊन काय बोलायचं जाऊ द्या सोडून आता म्हणले ना ते ट्रॅक्टर आणून तुम्ही घ्या घेऊ सरळ करून घेऊ आपण चला उद्या घेऊ नीट करून चला आता घरी चहा पाणी पिऊ जरा चला तुम्हाला काय हो रे कमी उद्योग येते तुम्हाला मी जमीन आपल्या पैशाने आपल्या आपल्या स्वतःच्या हिमतीवर घ्यायला लावली होती तुम्हाला हे असे भांडण तंड करून घ्यायला नव्हती आता मग हिमतीवरच मी घेत होतो जमीन अशी बांध करून कुठं हिमतीवर होता असती का मग तो चाललं होतं ना जमीन घेऊन दाखवा जमीन घेऊन दाखवा जमीन तशी नव्हती म्हणले मी तुम्हाला घेऊन दाखवा मग याच्यात काही पिकवावा काही करावा मग त्याचा पैसा होईल त्या पैशाची मग जमीन घ्यावा हे दिलं सोडून बसली बांध करीत चाल घेतलं शेजार शेजाराचं वाद घालून